दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक निमाच्या वतीने येत्या 27 व 28 फेब्रुवारीला निमा बँक समिट 2023 आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त निमा हाऊस मध्ये माहिती पुस्तकांचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक राजपूत, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार, मानद सचिव राजेंद्र आहिरे, निमा बँक समितीचे अध्यक्ष गोविंद झा, निमा बँक समितीचे समन्वयक डीजे जोशी, शशांक मणेरीकर आदी उपस्थित होते। यावेळी निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी निमा बँक समितीच्या आयोजनाबाबत माहिती दिली। नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा या आपल्या पूर्ण क्षमतेने कामकाज चालू केल्यानंतर उद्योजकांच्या विविध असलेल्या अडीअडचणींना कशा पद्धतीने सामोरं जाता येतील, प्राधान्यक्रम ठरवून जे उपक्रम आम्ही विशेषतः हातात घेतलेले आहेत त्यामध्ये त्यांचे असलेले प्रलंबित अनुदानं असतील, MIDC शी संलग्न विषय असतील किंवा MPCBशी विषय असतील, हे मागच्या आठवड्यामध्ये हाती घेतल्यानंतर जो एक खूप मोठा प्रश्न उद्योजकांना भेडसावतोय तो म्हणजे आर्थिक बाबीमध्ये त्यांचं जे नियोजनाचा कोरोनाच्या प्रचंड मोठ्या लॉकडाऊन नंतर जे कोसळलेलं नियोजन आहे त्याला पूर्ववत आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि उद्योजकांना जो रेपो रेट रिझर्व्ह बँकेने वाढवलेला आहे किंवा जे लार्ज स्केल इंडस्ट्रीज असतील, शासनाचा निधी असेल, हा वेळेवर येऊ शकल्या नसल्यामुळे जे आर्थिक संपूर्ण नियोजनामध्ये उद्योजकांची झालेली जी अवस्था आहे, GST चे पेमेंट्स जे वेळेवर करायला लागतात, स्टॅच्युटरी पेमेंट जे वेळेवर करायला लागतात, अशा परिस्थितीमध्ये बँकांना एका प्लॅटफॉर्मवर आणणं आणि उद्योजक आणि बँका यांचा एक समन्वय घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून निमा बँक समिट 2023 याचं आयोजन आम्ही या ठिकाणी येत्या 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी या निमा हाऊस सातपूर या ठिकाणी केलेलं आहे। आणि मी सर्व उद्योजकांना, सर्व बँकर्सला निश्चितच आवाहन करील की या संपूर्ण समिटचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ज्या आपल्या आता एक्झिस्टिंग बँका असतील त्या बदलण्याकरता किंवा ज्या शासनाच्या स्कीम आहेत त्या शासनाच्या स्कीम देऊ करणाऱ्या बँकांना कशा पद्धतीने आपल्याला जवळ घेता येईल, इंटरेस्ट रेट ज्यांचे हायर असतील त्याला कसं कमी करता येईल, याचबरोबर रिस्ट्रक्चरिंग करणं, ज्यांचे डिस्प्यूट चालू आहे ते डिस्प्यूट सोडवणं, नवीन स्टार्टअप स्टँडअप्सला कशी मदत करता येईल, नवीन उद्योजकांना फायनान्स कसा करता येईल, अशा या सर्व 2 दिवसीय परिषदेमध्ये याचा उहापोह होणार आहे। याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर्स यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत। निमाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत मनोगत व्यक्त केले। त्याच्यामध्ये बँकेचा इंटरेस्ट हा एक मेन खर्च आहे, तो कसा कमी करता येईल याचा हा एक बेसिक उद्देश आहे की आपण जर ह्या बँकेकडनं मला 9% व्याज मिळत, मला जर 9.5% व्याज जर दुसरं कोणी देत असेल आणि हा व्यवहार आहे, धंदा आहे, जर मला 0.25% वाचत असतील तर ते कसे वाचवायचे, जर दुसरी कुठली बँक तयार असेल की हो तुमचं सगळं मी घ्यायला तयार आहे, मी तुम्हाला 9.5% 8% द्यायला तयार आहे, हा एक बेसिक उद्देश आहे त्या पाठीमध्ये, ज्याला आपण छुपा उद्देश म्हणू की जर खर्च कमी होत असेल, इंटरेस्ट रेट हा खूप मोठा खर्च असतो इंडस्ट्रीमध्ये, तो खर्च कसा कमी करता येईल याचा उद्देश तो आहे। आणि काही बँका अगदी दाबूनच ठेवतात की नाही याच्यापेक्षा खाली येणार नाही, अमुक नाही धमुक नाही, और जो एजेंडा है उसमें हमको रिस्पॉन्सिबिलिटी दी है ये चीज का चेयरमैन के लिए, ये कैसा ग्रैंड सक्सेस होगा इसके लिए हमने एक कोर कमिटी एंड टीम बनाई है। और अपना मेन मुख्य उद्देश्य क्या है, जो बैंक और इंडस्ट्री और इंडस्ट्रियलिस्ट एंड न्यू कमर सबको कॉमन प्लेटफॉर्म पे कैसे लाने का, एक दूसरे का नीड क्या है वो फुलफिल कैसे करने का, यही अपना संस्था का नेचुरल काम है। वो काम करने के लिए मेजर फोकस किया जाएगा कि बैंक की क्या रिक्वायरमेंट है और इंडस्ट्री की क्या डिमांड है, और दोनों का एग्जीक्यूशन ये कॉमन प्लेटफॉर्म पे होगा। ये आयोजन 15 दिन के अंतराल में होने जा रहा है, ये 27 और 28 को, और शॉर्ट पीरियड होने की वजह से हम लोग दिन रात तक ये काम करने वाले हैं, इसमें सभी आप प्रेस मीडिया हमारे मेंबर्स सबका सहयोग लगेगा। इतने साल के बाद ये अपॉर्चुनिटी आई है जो हम कुछ
पे बैक कर सके हमारी इंडस्ट्री के लोगों को, जहाँ लैकिंग ऑफ नॉलेज है, वहाँ एग्जीक्यूशन की जरूरत है, कनेक्टिविटी है। इस प्लेटफॉर्म पे जो मेजर एजेंडा हम लोगों ने लिया है, जो बैंकिंग का जो कोड स्कोप एंड की फीचर, इस पॉइंट पे हम लोग काम करेंगे। नीमा बैंक समिटच्या माध्यमातून उद्योजक व बँकांमध्ये उत्तम समन्वय साधला जाणार असून या उपक्रमाचा फायदा बँक व उद्योजक दोघांना होणार आहे। नीमा बँक प्रदर्शनात बँकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन नीमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, नीमा बँक समिटचे अध्यक्ष गोविंद झा, राजेंद्र अहिरे, किशोर राठी, विरल ठक्कर यांनी केले आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।